शाळकरी मुलास वडिलांनी शाळेत जाण्याकरिता मोटरसायकल न दिल्याचा राग मनात धरून मुलाने शाळेत जाऊन स्वतःच पेटवून घेतल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. शिवम दीपक यादव असे या मुलाचे नाव असून तो नवीन सुधागड हायस्कूल कळंबोली येथील 11वी सायन्सचा विद्यार्थी आहे. कळंबोली येथील शाळकरी मुलास वडिलांनी शाळेत जाण्याकरिता मोटरसायकल न दिल्याचा राग मनात धरून कळंबोली पोलीस ठाणे हद्दीतील अमरदीप सोसायटी कळंबोली येथील 17 वर्षीय शिवम दीपक यादव याने स्वतःच पेटून घेण्याची घटना घडली आहे. शिवम हा नवीन सुधागड हायस्कूल कळंबोली येथील 11वी सायन्सचा विद्यार्थी आहे. शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सकाळी शिवम घरातून निघून शाळेत आला व त्याच्या वर्गात न जाता शाळेच्या दुसऱ्या माळ्यावर असलेल्या बाथरूममध्ये जाऊन त्याने स्वतःच पेटवून घेतले व तसाच तो बाथरूममधून बाहेर आल्यानंतर शिक्षकांनी आग विझवली व त्याला शाळेचे उपमुख्याध्यापक बंडू कसबे यांनी स्टाफच्या मदतीने कामोठेमधील MGM हॉस्पिटल येथे उपचाराकरिता घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी मुलगा शिवम यादव याच्याकडे पेटवून घेण्याचे कारण विचारले असता त्याने डॉक्टरांना वडिलांनी शाळेत जाण्याकरिता बाईक न दिल्याने असे केल्याचे सांगितले आहे. शिवमला पुढील उपचाराकरिता ऐरोल येथील बर्न हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा परिमंडल 2 पोलीस उपायुक्त अशोक दुधे, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या आधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक अर्चना चिवटे पुढील तपास करीत आहेत. 7:20 ते 7:25 दरम्यानची ही घटना आहे. एक 11वीत असणारा मुलगा सकाळी शाळेमध्ये आला होता. वर्गामध्ये न जाता बाथरूममध्ये जाऊन त्यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून जळवून घेतलेला आहे. जळलेल्या अवस्थेमध्ये मुलांनी आणि त्या सर्व शिक्षकांनी ते लगेच विझवलं. लगेच हॉस्पिटलमध्ये स्वतः त्यांनी भरती केलं. सध्या तो नॅशनल बर्न हॉस्पिटल ऐरोली या ठिकाणी ॲडमिट आहे. 90%पेक्षा जास्त बर्न असल्याचं समजत आहे. सध्या उपचार चालू आहे. त्यांनी आत्महत्या नक्की कशामुळे केली, काय कारण होतं, रॉकेट कुठून आणलं वगैरे हा सर्व तपासाचा भाग आहे. तपास केल्यानंतरच पुढच्या गोष्टी ह्या स्पष्ट होतात. यात काही दुसरं कारण असू शकतं का शाळेचं किंवा कॉलेजचं? नाही, शाळेच्या सध्या तरी कुठलं कारण आढळलेलं नाही आहे. परंतु सर्व अँगलनी हा तपास आमचा चालू केलेला आहे. तपास पूर्ण केल्यानंतर नक्की काय काय कारण किंवा काय काय कुठलं कारण कारणीभूत झालेलं आहे या अनुषंगाने तपास केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ह्या क्लिअर होतील. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.